कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. गाइस प्लीज, व्हॉट्स रॉंग? मी जस्ट माझं ओपिनियन शेअर केलं, त्यात काही चुकलंय का माझं? मला नाही वाटत की मुलीने सासरी गेल्यावर घाबरून राहावं, मन मारून जगावं. अँड आय थिंक दादांनाही तसं वाटत नसणार. अगदी बरोबर. ओवी दादा नाही आहेत जुनाट विचारांचे. पण सगळे नाराज का झाले? निशी, आय डोंट अंडरस्टँड. फक्त मुलीनेच का सगळं ऍडजस्ट करायचं? जर ती सगळ्यांचा विचार करते तर तिच्या नवऱ्याने तिला थोडा तरी सपोर्ट करायला हवा ना. तो तिला जर इग्नोर करत असेल, तिच्याशी नीट वागत नसेल, तर ऑफकोर्स तिला सफोकेशन होईल. जशी सी दादा बोलले की बोलून सगळं सॉल्व्ह करा, पण जर दोन लोकांचे विचार जुळत नसतील, त्यांची मतं एकमेकांच्या अपोजिट असतील, तर कसं बोलणार, कसं सगळं सॉल्व्ह करणार? मग अशा माणसासोबत आयुष्यभर मरत मरत जगण्यापेक्षा त्याला सोडून तिने तिच्या मनासारखं जगावं ना, की तिथेच ऍडजस्टमेंट करत राहावं. काय चुकीचं बोलले? तोंड बंद कर. तू काय बोलतोस? तुझा तुका तरी कळता काय? ही असली थेरासत ना परदेशात चलती, हय आमच्या नांदिवलीत नाही. हा हाय, एकदा पार लगीन करून सासरी गेला ना की थंय आपली नाती निभावता. घराच्या बाहेर पडता ना ती त्याची तिरडीच. तुझ्या म्हणण्याप्रमाणे एवढ्या तेवढ्या कारणावरून नवऱ्याक सोडून जर पोरी घराकडे इल्या ना, तर कल्याणच झाला जगाचा. लग्नावर कोणाचा विश्वास नव्हतो नाही. तिला असं म्हणायचं नव्हतं, ती इतकंच म्हणत होते की तू गप राव निशी. काय बोलूच असं ना, तर ऐकलंय मी मगाशीच. आता तू मागा सांगू नको होता का काय म्हणायचं होता? आता त्या पोरीन रघुनाथाच्या पुढे बोलण्याचा धाडस केल्या, त्याच्यामुळे आज रघुनाथाच्या शब्दात कमीपणा इलो. तू श्रीनू इतक्याच काय, बंधू सुद्धा आजवर रघुनाथाच्या पुढे तोंड वर करून बोलणार नाही. आणि या कोण खायला चार चौघात रघुनाथाचा बोलणा खोडूक निघाला? संबंध काय येतो गावातल्या गोष्टीत बोलूचो? या बघ, मी माझ्या लेकीक पण माफ केलं नाही, थंय तुझी काय भीषत? आज बोललस त्या बोललस, याच्या पुढे असा बोललस ना तर गाठ माझ्याशी असा, लक्षात ठेव. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.